तुमच्यासाठीचं प्रदोतपद म्हणून नेमण्यासाठीचं पत्र देण्यात आलेलं आहे. खरं तर या सगळ्यावरनं तुमच्या वतीनं एक ऑपरेशन सुरू असल्याचं म्हटलं जात आहे. ते कशा पद्धतीचं ऑपरेशन आहे तुम्हाला याची कल्पना आहे? निवडणूक आयोगाने अगोदरच क्लिअर केलेलं आहे ते असं नवीन काही ऑपरेशन नाही आहे. हे सगळं ऑपरेशन एकनाथ शिंदे साहेब ही डिसाईड करणार आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला नवीन त्याच्यामध्ये काय नाही आहे. जे पक्ष ठरणार आहे ते कायदेशीर होणार आहे. कालच तुमच्याबद्दलचं लेटर आलं, पण ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की त्यांनी याच्या आधी जवळजवळ आठवडाभर आधीच याबद्दलचं पत्र दिलं. अगोदर ते लेटर समोर नाही आलं होतं ना, बॅकडेटमध्ये त्यांनी दिलं असेल, मला ते त्याच्याबद्दल काही जानकारी नाही. पण आता ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी सुरू आहेत त्या अनुषंगानं तुमची प्रतोत्पदाची जी निवडणूक आहे ती सुद्धा या सगळ्यामध्ये येण्याची शक्यता? ऑलरेडी निवडणूक आयोग निकाल दिलेलेच आहे, त्याबद्दल पक्ष आमच्याकडे आहे आणि आम्ही कोणताही पक्ष आपल्या स्वतःच्या प्रतोद अपॉइंट करू शकतो, त्यांचे इंडिपेंडेंट पॉवर आहे. पण आता जेव्हा तुमचा प्रतोद म्हणून जी निवड आहे तीच अशा पद्धतीनं सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याच्या वाटेवर आहे ते पाहून आता सध्या ते आता पेंडिंग आहे. आता आमच्या राईट्स आहे ते आम्ही केलेलं आहे. कालच्या बैठकीमध्ये निर्णय झाल्याचं म्हटलेलं आहे पत्रामध्ये. किती लोक होते त्या बैठकीला आणि तुम्ही सुद्धा या म्हणजे जे पत्र द्यायचं होतं त्यावेळेस गेला होता, किती जण तुमच्याबरोबर बैठकीला होते हा निर्णय घेताना आणि किती जण बैठकीचे असं मुद्दा नसते ते आमच्या पक्षाच्या लेटर गेलेलं आहे त्यांना. ते मतलब याच्यामध्ये किती बैठकीत निर्णय घेतल्याचं या लेटरमध्ये म्हटलेलं आहे? नाही, असं बैठकी काही नाही झालेली आहे. ते पक्षाच्या बैठकी आमची ठरलेली आहे. आम्ही आमच्या प्रतिनिधी तिथे लेटर दिलेलं आहे. कॅमेरामन किरण सकपासह मी हर्षदा परब मुंबई तकसाठी.